आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीत पसरली शोककळा, अंत्ययात्रा धर्मगोंडा यांना दिलं दहन. वारणेच्या काठी फोडला हंबलटा, हे ईश्वरा आत्म्या चिर शांती लाभो आणि ढोंगी राजकर्त्यांना आणि प्रशासनाला सुबत्ती मिळो. बुधवारी दानोळीवर अचानक शोककळा पसरली, घटनाच वाईट घडली. सगळ्यांनी घरदार बंद केली, प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आणि हातात रुमाल. कसं घडलं आणि काय घडलं? अंत्ययात्रेला सुरुवात होणार, पण मंडळी ही एक वेगळीच दानोळीतील बातमी आहे. दानोळीकरांनी आज एक वेगळ्याच आंदोलनाचा भाग समोर आणला आणि अनेकांना घाम सोडून सोडला. गावात नसणाऱ्या नावाच्या व्यक्तीचा पुतळा तयार केला, त्याला धर्मगोंडा पाटील असं नाव देण्यात आलं. या शेतकऱ्यांना अचानक आत्महत्या केली आहे, त्याला वेदना झाल्या. दानोळीतल्या 1400 आणि 19 ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याबद्दलच्या लोकांनी पटापट घरदार बंद केली, तोंडाला रुमाल लावला, रडारडी सुरू झाली. गावात शोककळा पसरली. कडबा, पांढर कापड, गुलाल, पान, सुतळी, बांबू असं तडकीचं साहित्य हजर झालं. तडकी बांधली, शिकाळीही तयार केली. गावातून अंत्ययात्रा निघाली. वारणाकाठी अंत्ययात्रा आली आणि प्रतिकात्मक पुतळ्याला दहन करण्यात आलं. यावेळी वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष माधवराव धनवडेंनीही हंबरडा फोडला आणि उपस्थित नागरिकांच्याही डोळ्यात अश्रू आले. दानोळीकरांचं हे आंदोलन सरकारच्या लबाड, ढोंगी आणि फसव्या वृत्तीबद्दल आज झालं. खोटे गुन्हे दाखल करायचे, महिलांना कोर्ट कचेरी दाखवायची, याबद्दलचा संताप अशा आंदोलकांच्या माध्यमातून शोकाकुळ वातावरणात दानोळीकरांनी व्यक्त केला. महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय बाळकुंजे.